कवि कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक नागपूर अंतर्गत विद्यापीठाच्या योग अभ्यासाच्या पदवी व पदविका परीक्षा धम्मगिरी योग महाविद्यालय या केंद्रावर दिनांक 15 मार्च 2023 पासून सुरू होत्या। या परीक्षांमध्ये डिप्लोमा इन योगा अँड नॅचरल डायटिक्स प्रथम वर्ष व द्वितीय वर्ष तसेच सर्टिफिकेट कोर्स इन योगा नॅचरोपॅथी प्रथम वर्ष आणि आयुर्वेदिक पंचकर्म प्रथम व द्वितीय वर्षाच्या परीक्षा धम्मगिरी योग महाविद्यालय या केंद्रावर घेण्यात आले। संस्कृत वर्ष 2 या विषयाने आज संपूर्ण परीक्षेची सांगता झाली। नाशिक येथील धम्मगिरी योग महाविद्यालय या केंद्रावर मीडियाच्या माध्यमातून परीक्षेच्या शेवटच्या दिवसाचाही आढावा घेण्यात आलाय। यावेळी परीक्षार्थी विद्यार्थिनीने व प्राचार्य यांनी परीक्षेसंदर्भात माहिती दिली। ही परीक्षा शांततेत पार पाडण्यासाठी धम्मगिरी योग महाविद्यालय केंद्राच्या सचिव डॉ पल्लवी जाधव, प्राचार्य यूके आहिरे, डॉ भूषण गायकवाड, कश्यपिशे कीर्ती शिर्के यांचं महत्त्वपूर्ण योगदान लाभलंय। कवि कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक नागपूर अंतर्गत विद्यापीठाच्या योग अभ्यासाच्या पदवी आणि पदविका परीक्षा शांततेत पार पडल्या। आम्ही सप्तशृंगी आयुर्वेदा कॉलेजचे विद्यार्थी असून आमचे सेकंड इयरचे पेपर गेल्या 15 तारखेपासून सुरू झाले होते। आजचा शेवटचा पेपर आहे। ही पेपरचे सेंटर धम्मगिरी योग महाविद्यालय येतं होतं। तर इथे आल्यानंतर जी काही बैठक व्यवस्था आहे प्रामुख्याने सांगायचं ठरलं तर ही अगदी सिटीच्या सेंटरला आहे, म्हणजे आम्हाला यायला कोणालाही विचारावं किंवा जास्त वेळ लागला नाही। अगदी सेंटरला असल्यामुळे आम्हाला बाकी काही त्रास झाला नाही। आल्यानंतर ही इथं सेंटर व्यवस्था अगदी व्यवस्थित होती। लाईट वगैरे, फॅन शिवाय इथले जे काही प्रिन्सिपल वगैरे आहेत यांनी व्यवस्थित आम्हाला पेपरचे डिटेल्स कसे भरायचे ही सर्व माहिती वगैरे त्यांनी आम्हाला व्यवस्थित दिली। टाइम टू टाइम आम्हाला बाकीच्या गोष्टींना पण त्यांनी सहकार्य केलं, म्हणजे बैठक व्यवस्था असेल, पाणी वगैरेची व्यवस्था असेल, या सर्व गोष्टींनी त्यांनी आम्हाला व्यवस्थित सहकार्य केलं। त्याचे जे काही होते 5-6 पेपर ते अगदी व्यवस्थित झाले। आजचा शेवटचा पेपरही होता तो अगदी व्यवस्थितरित्या पार पडला। नमस्कार, मी यू के आहिरे, धम्मगिरी योग महाविद्यालयाचा प्राचार्य। या महाविद्यालयामध्ये कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक नागपूर यांच्या माध्यमातून निर्णाळ्या परीक्षा या धम्मगिरी योग महाविद्यालयात आयोजित करण्यात आल्या होत्या। 15 मार्चला सुरू झालेली ही परीक्षा आज त्या परीक्षेचा समारोप होतो आहे। या संपूर्ण कालखंडामध्ये या केंद्रावर विद्यापीठाच्या वतीने डिप्लोमा इन योगा नॅचरोपॅथी अँड डायटिक्स प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्ष, सर्टिफिकेट कोर्स इन योगा अँड नॅचरोपॅथी, नंतर आयुर्वेदिक आणि पंचकर्मा प्रथम आणि द्वितीय वर्ष या शिक्षणाच्या परीक्षा सातत्याने या केंद्रावर 10 दिवसापासून सुरू होत्या। आज त्या परीक्षेचा समारोप झालेला आहे। या केंद्रावर या तीनही कोर्सेसची परीक्षा अतिशय शिस्तबद्ध रीतीने आणि सुसूत्रबद्ध रीतीने संपन्न झालेली आहे। या परीक्षेच्या कामी मला माझ्या महाविद्यालयाचा सेवकवृंद, कर्मचारी वृंद यांनी सहकार्य केलं आणि ही परीक्षा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मोलाचं सहकार्य केलं। मी महाविद्यालयाच्या वतीने आणि विद्यापीठाच्या वतीने धन्यवाद आणि ऋण व्यक्त करतो। धन्यवाद। स्टार 24 फास्ट न्यूज साठी ज्ञानेश्वर तुपसुंदर, नाशिक। स्टार 24 फास्ट न्यूज।